तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उरण मधल्या जेएनपीटी इथे भूमिपूजन केलं. जेएनपीटी टर्मिनल 4 भूमिपूजन मोदींच्या हस्ते झालं. देशातलं सर्वात मोठं मालवाहतूक बंदर अशी जेएनपीटीची ओळख आहे. जेएनपीटीच्या टर्मिनल 4 साठी साधारणतः 7,900 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. दरम्यान या भूमिपूजन कार्यक्रमावेळी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी काळे झेंडे दाखवून नरेंद्र मोदींना विरोध दर्शवला. जेएनपीटी मधल्या प्रकल्पग्रस्तांच्या संघर्ष समितीनं हे आंदोलन केलं. वर्षभरापूर्वी नरेंद्र मोदींनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली असल्याचा निषेध यावेळी संघर्ष समितीनं केला. समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील आपले बरोबर आहेत. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना कायम काही ना काहीतरी खोटी आश्वासनं द्यायची आणि सातत्याने म्हणजे यापूर्वी सुद्धा सर्व आपापल्या परीने इथल्या जेएनपीटीच्या चेअरमन बरोबर बैठका झालेल्या आहेत. आमचीही बैठक झाली. ती जेव्हा बैठक झाली त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की 3 महिन्यात हा विषय सुटेल. 3 महिने झाले, विषय सुटत नाही. आणि अशा वेळेला याच शेतकऱ्यांच्या समोर येऊन अशा पद्धतीने उद्घाटनाचा घाट घालणं म्हणजे त्यांच्या जखमेवरती मीठ चोळल्यासारखं आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि त्यामुळे याचा तीव्र शब्दात आम्ही सगळे निषेध करतो आहोत. या देशाचे पंतप्रधान शेतकऱ्याकडे थेट शेतकऱ्याच्या हातात या ठिकाणी इरादा पत्र दिली जातात आणि ते इरादा पत्र घेऊन शेतकरी जेव्हा जिल्हाधिकाऱ्याला भेटतो तेव्हा जिल्हाधिकारी सांगतो हे बोगस पत्र आहे, ह्याला आम्ही प्लॉट देऊ शकत नाही. म्हणजे शेतकऱ्यांची क्रूर थट्टा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी ह्या पंतप्रधानांनी केलेला आहे. आणि तेच पंतप्रधान पुन्हा येत इथे येत असतील तर इथला स्थानिक शेतकरी आणि स्थानिक माणूस यांना विरोध केल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचं हे चिन्ह ह्या ठिकाणी देत आहेत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.